चला शत्रूचे सजून घ्या आणि सलामीचे फलंदाज साई एकता बिरवाडी ब संघ आपल्याला पाहायला मिळतो. दुसऱ्या बाजूला संजय टायगर पॅराडाईज ए संघ, हा संघ आज मैदानाच्या आतमध्ये उतरलाय. नक्कीच आपण या स्पर्धेमधून पाहू शकतायत सुंदर ट्रॉफ्या ज्या डिझाईन आपल्याला पाहायला मिळतायत अगदी वेगळ्या, कारण की आपण पाहतोय जास्त हाईट च्या ट्रॉफ्या आपण पाहिल्यात अंडर बॉक्स क्रिकेटमध्ये, परंतु या ट्रॉफीला वेगळं लुक आहे आपण पाहतोय. आणि सायकल देखील आपण पाहतोय ऑरेंज कलरने ही भरलेली सायकल आपल्याला पाहायला मिळतोय. या स्पर्धेचं खास आकर्षण म्हणून ही सायकल आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर सलामीचे दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये, एका बाजूला पाहिलं तर ऋषी आणि दुसऱ्या बाजूला पाहिलं तर साईश ठाकूर, हे दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतायत. तर पाहायला मिळतोय या ठिकाणी साईश ठाकूर स्ट्रायकिंग एंडवर आपल्याला पाहायला मिळतोय. ऋषी मात्र आपण पाहतोय नॉस्टिक एंडवर सज्ज झालाय. तर रेहन आपल्याला पाहायला मिळतोय गोलंदाजी मार्कवर सज्ज असेल अगदी सुरेख गोलंदाजी ज्याच्याकडे आहे. सातत्याने जर पाहिलं तर मागच्याच आठवड्यामध्ये फायनलिस्ट टीम म्हणून पॅराडाईज संघाला आपण पाहिलं. या हंगामामध्ये जर पाहिलं तर आतापर्यंत 8 फायनल ज्यांनी मारलेत असा संघ आपल्याला पाहायला मिळतोय पॅराडाईज संघ. मात्र पहिला चेंडू या ठिकाणी साई एकता बी 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 टीम आहे बिरवाडी संघाची. पहिला चेंडू या ठिकाणी फेस करेल साईश. पहिला चेंडू अगदी पायावर लागला होता, अगदी वेगाने चेंडू या ठिकाणी फेकला जातोय. आणि पहिल्या चेंडूवर जर पाहिलं तर लेग बायच्या रूपाने ही धाव इथे कम्प्लीट करताना आपल्याला पाहायला मिळते. ऋषी ऋषिकेश आपण पाहायला मिळेल या ठिकाणी जर पाहिलं तर पहिला चेंडू फेस करेल. षटकातील दुसरा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. फटका मारायचा होता इथे मात्र नक्कीच हलकासा आवाज झाला होता, मात्र बॅट जी आहे ती जमीनला ब्रश झाली आपल्याला पाहायला मिळाला. फटका मारू शकले नाही रेहनच्या विरोधात ऋषी. आतापर्यंत आपण पाहतोय दोन चेंडूचा खेळ कम्प्लीट झालाय. इथे जर पाहिलं तर शॉट ऑफलाईन चेंडू होता, या चेंडूला खेळायचं होतं परंतु जो टायमिंग देता आला नाहीये ऋषी याला. तीन चेंडू आतापर्यंत कम्प्लीट झाले, तीन चेंडूवर फक्त आणि फक्त एक लेग बायच्या रूपाने एक धाव आपल्याला पाहायला मिळते. थोडीशी चर्चा केली जाते बी संघ आहे नवीन संघ उतरलाय साई एकता बिरवाडी संघाचा ज्या पद्धतीने आपण पाहतोय. आजच्या पॅनल मध्ये जर पाहिलं तर ए संघ देखील आपल्याला पाहायला मिळणार आहे. इथून जर पाहिलं तर विशाल याच्याकडे नजरा जास्त आहेत, कारण की येणाऱ्या काही दिवसांमध्ये नक्कीच लग्नाच्या बंधनामध्ये अटकला जाईल हा विशाल आपल्याला पाहायला मिळतोय लेग साईडच्या दिशेने. पुन्हा एकदा रेहान पुढचा चेंडू. सुरेख चेंडू अगदी वेगवान चेंडू पडल्यानंतर खालच्या बाजूस सरळ निघून जातोय निलेशच्या हातामध्ये. चांगली कामगिरी नक्कीच करतोय रेहान, एक उत्कृष्ट गोलंदाज म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातोय. पॅराडाईज संघाकडून सुरुवात चांगली केली. पुन्हा एकदा फटका मारायचा होता परंतु चेंडू जागामध्ये खेळतोय आणि तेच नजर आपल्याला पाहायला मिळतोय. ओव्हरची होईल समाप्ती, एक षटक कम्प्लीट झालंय आणि धावसंख्या जर पाहिली तर 2 धावा या स्कोरवरती लागल्या जात आहेत. नक्कीच आपण पाहतोय गोलंदाजी मार्क वर विशाल बाळा आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी षटक क्रमांक दुसरा हाताळण्यासाठी खूप चांगलं षटक, पहिलं षटक हाताळलं गेलं रॅनच्या माध्यमातून. थोडस क्षेत्ररक्षण फेरबदल करतायत, विशाल सज्ज होईल. ऋषी मात्र या चेंडूला खेळेल. शॉर्ट ऑफ लेंथ चेंडू होता इथे मात्र टॅप करण्याचा प्रयत्न, त्या ठिकाणी खराब खराब. या ठिकाणी फेकी चांगली होती, भारत बॅकअप आलं नाहीये. नक्कीच आपल्याला पाहायला मिळतोय या चेंडूवर जर पाहिलं तर सोहेल होता आणि सोहेल कडून ही चुकी घडली गेली.
चेंडू जर पाहिलं तर अगदी स्टंपला लगत टाकायचा होता, परंतु जास्त या ठिकाणी जर पाहिलं तर हवेत चेंडू होता आणि तेच कारण बनलं. धावसंख्या जर पाहिली तर 5 ने वाढेल. 7 धावा आतापर्यंत जमावले जात आहेत. साईश येतोय बॅटिंग साठी, इथे सज्ज झालाय. विशाल मात्र थोडासा नाराज असेल. हो, पहिलाच या चेंडूवर जर पाहिलं तर टॅप फटका मारायचा होता, परंतु टॅप मध्ये ताकद नाहीये. टॅपचा फटका असा आहे की तुमच्याकडे ताकद असणं खूप गरजेचं आहे. पुन्हा एकदा तोच नजारा पाहायला मिळतो, टॅपचा फटका मारण्याचा प्रयत्न, परंतु नाही, सक्सेस होणार नाहीये. कारण तर दम नाहीये टॅप मध्ये. आतापर्यंत 2 चेंडू 3 चेंडूचा खेळ झालाय. 5 धावा खर्च करतोय. थोडीस गचाळ क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं, परंतु कम बॅक केले त्यांनी. 3 चेंडूच लगत जर पाहिले तर सलग 3 चेंडू डॉट फेकले आहेत. सुंदर कामगिरी या ठिकाणी विशाल याची आपल्याला पाहायला मिळतोय. षटकातील 5वा चेंडू असेल. पुन्हा एकदा यष्ट्या उद्ध्वस्त करतायत. साईज थोडस झगडला गेला होता, इथून मात्र पाहतोय तर व्यवस्थित बॅटिंग होत नव्हती आणि मोठा फटका मारण्याच्या नादात आपला विकेट देखील गमवून बसला. इथून जर पाहिलं तर आशिष आपल्याला पाहायला मिळतोय. नक्कीच अंकल नावानी जास्तीत जास्त प्रचलित आहे, रन मशीन आहे बिरवाडी गावाची. बघूया कशा पद्धतीने खेळेल. हो, परंतु इथे चुकले गेलेत. विशालचा हा चांगला चेंडू अगदी यष्ट्यांचा वेध घेतोय आणि आणखीन एक विकेट नक्कीच मिळवतोय. धावसंख्या जर पाहिली तर या षटकात देखील आपण पाहतोय 7 धावांवर रोखलं गेलंय. आतापर्यंत आपण पाहतोय धावफळक सुरेख गोलंदाजी केली. अगदी पहिला चेंडू जर पाहिला तर जो 1 धावांचा होता त्याला मात्र खर्चीकरण गेले 5 धावांमध्ये, परंतु त्यानंतर कमबॅक पाहायला मिळाला. 2 गडी बाद केले आणि जे 3 चेंडू आहेत ते डॉट फेकले गेले. धावसंख्या 7 झाले. इथून जर पाहिलं तर तिसरे षटक मार्गस्थ असणार आहे. ऋषिकेश ऋषी एका बाजूला तर दुसऱ्या बाजूला मिस्टर अजित आलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. साई एकता बी संघ आज पहिल्यांदाच या टुर्नामेंट मध्ये नक्कीच सहभाग होत घेताना आपल्याला पाहायला मिळतं. कारण 48 टीम आणि 48 टीम मध्ये नक्कीच नवीन चेहरे, नवीन नवीन टीमचे चेहरे आपल्याला पाहायला मिळत आहेत. नक्कीच गोलंदाजी माकवर बादल आपल्याला पाहायला मिळत, उत्कृष्ट गोलंदाज म्हणून आपण त्याच्याकडे पाहिलं जात आहे. मागच्याच जी टुर्नामेंट होती उत्कृष्ट गोलंदाजाचा किताब त्यांनी घेतला होता, असा बादल आपल्याला गोलंदाज पाहायला मिळतोय. पहिला चेंडू डॉट फेकलाय. नक्कीच आपण पाहतोय गॅप मध्ये चेंडूला खेळून काढला. गॅप मोठा होता, तिथे मात्र पाहतोय निशांत आणि विशाल मध्ये गॅप नक्कीच शोधला आणि चेंडूला पाठवून दिलं सरळ सीमारेषे पार. येतोय चौकार 4 धावा. तर आपण 4 धावांच्या मदतीने धावसंख्या जर पाहिली तर 11 धावा आतापर्यंत जमवली जाते. पुन्हा एकदा फटका मारण्याचा प्रयत्न होता, क्रॉस बॅट केली होती. आक्रमकता या ठिकाणी नक्कीच दर्शवली होती, परंतु टायमिंग झाला नाही आणि तिथे नजर पाहिले तर सिंगल रन्स इथे घेतली जाईल. आतापर्यंत 5 धावा खर्च करतोय. नक्कीच पुन्हा एकदा क्रॉस बॅट आणि तोच अजितचा हा फटका आपल्याला पाहायला मिळतोय. 4 धावांसाठी येईल चौकार. सोळा धावा आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळत आहेत स्कोरबोर्ड वरती. पुन्हा एकदा शिप शॉट खेळायचा होता अजित याला, परंतु चुकले गेलेत या चेंडूवर. तर पाहिलं तर डॉट चेंडू. आतापर्यंत 9 धावा खर्च करतोय गोलंदाज जर पाहिलं तर बादल. नक्कीच हा देखील एक खराब चेंडू आहे. अरुण शाहू आपण पाहतोय, पेटनेम जर पाहिलं तर बादल या नावानेच जास्त ओळख आहे त्याची. पुन्हा एकदा तीच चुकी, तोच पिचिंग आपल्याला पाहायला मिळतोय. आणखीन एक वाईटचा इशारा येतोय पंचांकडून. अतिरिक्त धाव, धावसंख्या 18 धावा. या ओव्हर मध्ये थोडेसे धावा खर्चीकरण होताना आपल्याला पाहायला मिळतोय. फटका तर चांगला आहे. रेहानकडे चेंडू अगदी अक्युरेट फेकी होती, परंतु निलेश या ठिकाणी थोडेसे चुकले गेले. सिंगल रन्स मिळेल, ओव्हरची होईल समाप्ती. इथे जर पाहिलं तर षटक क्रमांक 3 कम्प्लीट होते आणि धावसंख्या जर पाहिली तर 19 धावा या स्कोर वरती लागले जात आहेत. चला यानंतर आपण पाहणार आहोत आई जगदंब धनसार संघ वर्सेस
फायटर धोडी पूजा दोन्ही संघाचे कर्णधार जशी इनिंग ब्रेक होईल तसं आपण नाणेफेकीसाठी टच बॉक्स मध्ये यायचं आहे. आपण पाहतोय लगातार तीन चौकार सचिन यांच्याकडून आपल्याला पाहायला मिळतोय. 500 रुपयाचा कॅश प्राईज येईल. फटका मारण्याचा प्रयत्न आहे इथे मात्र पाहिलं जाईल नक्कीच. मिस्टर जे के जब्बीर आपल्याला पाहायला मिळतोय गोलंदाजी माकवर. पुन्हा एकदा दोन चेंडू सलग डॉट चेंडू फेकतायत चांगली गोलंदाजी इथे मात्र चेंडूला पडताळत नाहीयेत. पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न परंतु पायावर चेंडू ब्रश होतोय. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न एक धाव तर कम्प्लीट केले आणि एका धावीने धावसंख्या जर पहिली तर स्कोरबोर्ड वरती आतापर्यंत लागले जात आहेत 20 धावा. इथे मात्र आपण पाहतोय पॅराडाईस संघ आज नक्कीच ज्या पद्धतीने उतरला गेलाय आपल्याला पाहायला मिळतंय. एक वेगळं नाव संजय टायगर संघ पॅराडाईस संघ या नावाने अंकुश यांचे पिताश्री यांच्या स्मरणार्थ हा आज या संघाला नक्कीच स्पॉन्सर्स केले गेलेले अचूक कामगिरी. आतापर्यंत जर पाहिलं तर पॅराडाईस संघ खूप चांगल्या पद्धतीने काम करतोय. मिस्टर सूरज आपल्याला पाहायला मिळतोय हार्ड हिटर फलंदाज आहे आणि पाहायला मिळेल इथे सूरजची फलंदाजी कारण की ओव्हर मध्ये खूप चांगला खेळतोय मोठे षटकार मारतोय पण अंडरआर्म बॉक्स क्रिकेटमध्ये इथे कसा खेळला जाईल ते देखील पाहणं गरजेचं आहे. चेंडूचा खेळ शिल्लक आहे फक्त आणि फक्त एक. इथे पाहिलं तर व्हाईट चेंडू आहे अतिरिक्त धाव या ठिकाणी नक्कीच पाहिली जाईल. धावसंख्या एकने वाढली स्कोरबोर्ड 22 धावा झाल्यात. पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न परंतु हा लेग कटर चेंडू होता अगदी स्लोवर पद्धतीने टाकला ओव्हरची होते समाप्ती. इथे मात्र पाहिलं तर चार षटक कम्प्लीट झाले आहेत आणि धावा जर पाहिल्या तर स्कोरवरती लागले जात आहेत 22 धावा 23 धावांचं लक्ष असणार आहे. या जाऊया पुढच्या मॅचच्या टॉसकडे जिथे दोन संघांना मी आमंत्रित करीन आई जगदंब दंसार संघ आणि दुसऱ्या बाजूला फायटर धोडी पूजा संघ. चला धोडीपूजा फायटर संघ नाही टॉस साठी या. एका बाजूला आयोजक मध अंसार तर एका बाजूला धोडीपूजा फायटर सामना असणार आहे. सन्माननीय प्रवीणजी ठाकूर साहेबांचे शुभासन टॉस करणार आहोत. धोडीपूजा फायटर संघ लगेच या टॉस साठी चला प्लीज. इनिंग ब्रेक झालेली आहे. टॉस आपण इनिंग ब्रेक मध्ये करणार आहोत हे आपण दक्षता घ्या. राजेश शिवछत्रपती ग्रुपच्या माध्यमातून ही स्पर्धा खूप सुरेख स्पर्धा आपण पाहतो. आजची दुसरी रात्र आहे डीप एल मधला आपण हा दुसरा सामना पाहणार आहोत. सुदीप चला लगेच झाला टॉस साठी या प्लीज. धोडीपूजा फायटर संघ शेवटचा कॉल आहे. चेंडू पडल्याच्या अगोदर टॉस साठी यायचं चला प्लीज. धोडीपूजा फायटर एका बाजूला फ्रेंड्स मोबाईल तर एका बाजूला 2024 कॉल करायचा आहे. प्रवीण साहेबांचे शुभेच्छा टॉस करणार आहोत. पुढील सामन्याचा चॉईस कॉल दिला जाईल आणि आयजगदंब धनसार या संघाचा कॉल असणार आहे. 2024 कॉल केला गेले आणि 2024 आला आहे. खूप खूप धन्यवाद प्रवीण सर. आपण जाऊन आमच्या मुख्य व्यासपीठावर विराजमान व्हायचं आहे. आयजगदंब धनसार संघनायक टॉस विन झालाय काय घेणार आपण निर्णय काय असेल? बॉलिंग टाकू. आणि स्पर्धेबद्दल काय सांगायची स्पर्धा राबवली गेली छत्रपतीच्या माध्यमातून स्पर्धेबद्दल काय सांगेल? पहिल्यांदाच खेळतो या ग्राउंड मध्ये बघायला तर खूप छान आहे. लाईट वगैरे खूप छान आहे. बघू आता ग्राउंड उतरल्यावर समजेल कसं आहे ग्राउंड. लालाकडे बोलूया. लाला टॉस आपने गवा आहे. टॉस अगर आप जीते तो क्या लेते? मगर आपको बल्लेबाजी करनी है तो ये मैदान के बारे में क्या कहना चाहिए? जो प्रतियोगिता रखी गई है या टूर्नामेंट के बारे में क्या कहेंगे? बहुत ही अच्छी है. वेस्ट ब्लॉक जास्त वेळ घेणार नाही. सामना मैदानाच्या आता सुरू आहे.
आणि आपण वळूया संतोष पाटील यांच्याकडे, जे जोडले जातील समाजाच्या कक्षामध्ये. ओव्हर टू संतोष पाटील. नक्कीच आपण पाहतोय जबीर ज्या पद्धतीने पहिला चौकार खेळलाय, जर तीन चौकार लगातार खेळतोय तर अंकुश भोईर यांच्याकडून 500 रुपयाचं कॅश प्राईज असेल. इथे मात्र आपण पाहतोय सिंगल डी कडे आपल्याला चेंडू वळवताना पाहायला मिळाला. जबीर आपल्याला पाहायला मिळतोय एका अंडर आर्म बॉक्स क्रिकेटमध्ये सर्वाधिक आवडता खेळाडू कोणाचा असेल तर नक्कीच प्रेक्षकांना आपल्याला पाहायला मिळतोय. खूप चांगला आवडता खेळाडू म्हणून त्याच्याकडे पाहिले जात आहे. त्याचे फटके आपण पाहण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणावर गर्दी पाहायला मिळते. इथे जर पाहिलं तर निलेश छोटू फटका सुरे काय, परंतु इथे चेंडूला अडवण्याचा प्रयत्न, चेंडू निघून जाईल चार धावांसाठी. येतोय चौकार. या चौकाराच्या माध्यमातून धावसंख्या जर पाहिली तर 9 धावा आतापर्यंत जमावल्या जात आहेत. लक्ष जर पाहिलं तर एक छोटं लक्ष आहे, 23 धावांचं लक्ष आहे, परंतु निलेश आणि दुसऱ्या बाजूला जबीर आपल्याला पाहायला मिळते. हा चेंडू जर पाहिला तर 9 चा कॉल येतोय. 1+1 2 धावा या ठिकाणी नक्कीच जमावल्या जातील. या 2 धावांनी धावसंख्या जर पाहिली तर 11 धावा स्कोरबोर्डवरती लागल्या आहेत. 3 चौकारासाठी नक्कीच आपण पाहतोय 500 रुपयाचा कॅश प्राईज असेल. हो, परंतु इथे पाहतोय आपण सिंगल रन्स. आज पॅराडाईस संघ ज्या पद्धतीने पाहतोय, संजय टायगर या संघाने नक्कीच आज या ठिकाणी उतरला गेलाय. अंकुश भोईर यांच्या माध्यमातून ही हा संघ आपण पाहतोय आज त्यांना स्पॉन्सर्स केलं गेलंय. इथे जर पाहिलं तर चेंडूवर विचार केला तर डॉट चेंडू येतोय. ओव्हरची होते समाप्ती, 1 षटक कम्प्लीट झालंय आणि 12 धावा या स्कोरवरती लागल्या आहेत. नक्कीच लगातार 2 चौकार मारतायत तर सचिन पाटील यांच्याकडून 500 रुपयाचं कॅश प्राईज असेल. इथे मात्र आपण पाहतोय फटका मारण्याचा प्रयत्न होता परंतु चेंडूला अडवलं गेलं. डॉट चेंडू येतोय. 12 धावा झाल्या आहेत. हो, गोलंदाजीसाठी समोरून खेळलाय का या चेंडूला आणि समोरच्या दिशेने येतोय कणकणीत चौकार, 4 धावा. धन्यवाद. या चेंडूवर जर चौकार येतोय तर नक्कीच 500 रुपयाचं कॅश प्राईज येईल संजय सचिन पाटील यांच्याकडून. आता आपण फटका मारण्याचा प्रयत्न होता, टॅपचा फटका खेळायचा प्रयत्न होता परंतु चुकले गेले. धावसंख्या इथून जर पाहिली तर स्कोरबोर्डवरती लागली जाते 16 धावा 22 विकेट. सॉरी, या ठिकाणी आपण पाहतोय विकेटच्या हॅट्रिकला देखील 1000 रुपयाचं कॅश प्राईज नक्कीच आपल्याला पाहायला मिळतंय. सचिन पाटील यांच्याकडून आपण पाहतोय हे कॅश प्राईज नक्कीच लावलं गेलंय. हो, फटका चांगला आहे परंतु ऋषी त्या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण करतोय, चेंडूला अडवतोय. रन्स मात्र मिळणार नाही, डॉट चेंडू येतोय. आतापर्यंत जर पाहिलं तर या ओव्हरमध्ये 4 धावा आलेत परंतु 4 चेंडू जे आहेत ते डॉट फेकले आहेत. शेवटचा चेंडू फटका सुरेख आहे. इथे मात्र क्षेत्ररक्षण साईश ठाकूर त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालं होतं परंतु त्याच्या अगदी जवळून चेंडू निघून गेला. प्रयत्न चांगले होते परंतु चौकार येतोय आणि या ठिकाणी जर पाहिलं तर धावसंख्या 20 धावा. अजूनही जिंकण्यासाठी 3 धावांची आवश्यकता आहे. विकेट हॅट्रिक घेतल्यानंतर 1000 रुपयाचं कॅश प्राईज आहे. अमय येतोय नवीन गोलंदाज. पहिल्या चेंडूवर जर पाहिलं तर टॅपचा फटका परंतु इथे चेंडूला अडवलंय. नक्कीच आपण पाहतोय चेंडूला मैदानाच्या आतमध्ये टाकलं गेलंय. पुन्हा एकदा निलेश. हो, फटका सुरेख आहे परंतु इथे आपण पाहतोय डिक्लेअर झोन कडे चेंडू जाईल. सिंगल रन्स मिळेल. धावसंख्या 1 ने वाढेल स्कोरवरती. धावसंख्या 21 धावा. 2 धावांची आवश्यकता आहे. 2 धावांची आपल्याला आवश्यकता आपल्याला पाहायला मिळतोय. इथे टॅप खेळलाय परंतु नाही, सक्सेस होणार नाहीये. नक्कीच प्रेक्षकांसाठी प्रेक्षकांची देखील इच्छा असेल टॅप खेळावा. जबीर या ठिकाणी आपण पाहतोय परंतु सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न, कारण की पाहिलं तर ह्या खेळाडू ज्या पद्धतीने आज खेळतोय प्लगलाईट आपण पाहतोय, ही लाईट पूर्णपणे आपण पाहतोय स्वतः प्रॉपरेटर आहेत आणि सामना जिंकला जातोय. सुरेख फटकेबाजी या ठिकाणी जर पाहिलं तर विन होताना संजय टायगर पॅराडाईज ए संघ हा सामना विन होतोय. नक्कीच.